वर्षांनंतर देखील पाहिजे तसा न्याय हा समाजाला मिळालेला नाही आणि त्यामुळे यापुढे मूक मोर्चा न होता तो ठोक मोर्चा होईल अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आणि आज काही आमचे मराठा समाजाचे आमदार असतील सगळ्यांनी आम्ही ठरवलं की जोपर्यंत आपल्या समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण ह्या खुर्चीचा आपण त्याग करत आहोत कारण ज्या समाजामुळे आपण आज या पदावर आहोत त्या समाजाला जर न्याय मिळत नसेल तर निश्चितच आमची भूमिका ही राजीनामा देण्याची आहे. त्याचबरोबर आता आम्ही सत्ताधारी आमदार आहोत. मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस खरं तर हे खूप क्रांती मोर्चाला त्यांनी यशस्वीपणे सामोरे गेले. त्यांनी अनेक मागण्या मान्य देखील केल्या आणि त्याचबरोबर पुढे देखील काही मागण्या असतील किंवा चर्चा असेल तर करण्यासाठी कडे दिल्यानंतर ते ठरवतील त्याप्रमाणे त्याला दिशा मिळेल. आत्ता तर लगेच देणं हे आमच्या हातात आहे आणि त्यामागे असा कुठलाही हेतू नाही की राजीनामा नुसता स्थगन करायचा आहे. ही चुकीची भूमिका कृपया आपण गैरसमज करून घेऊ नये. आज देखील आम्ही या पदाचा त्याग करण्यासाठी तयार आहोत आणि त्यामुळेच राजीनामा दिलेला आहे. राजीनामा लिहून देणं ही देखील खूप मोठी गोष्ट आहे. आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस निश्चितच यावर मार्ग काढतील आणि सकल मराठा समाजाला न्याय देतील कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि निश्चितच यांना न्याय मिळेल याची मला खात्री.